खटाव तालुक्यातील कातर खटाव येथे प्रजापती ब्रह्मकुमारी अभ्यास केंद्राच्या वतीने कल्पतरू योजनेअंतर्गत वृक्षारोपण संपन्न. खटाव तालुक्यातील निमसोडचे सुपुत्र माजी मुख्य न्यायाधीश रणजित मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय न्याय अधिकारी दिल्लीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आमदार बाळासाहेब पाटील यांचे सहकार्यातील काम आदर्शवत. कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील कार्यक्रमात आमदार निलेश लंके यांचे प्रतिपादन. कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन येथे बोहेरी रेल्वे मार्गासाठी 40 गावांचे लोक झाले आक्रमक. सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन. कोयना एक्सप्रेस अडवली. महाबळेश्वर तहसीलदारांचा बंदी आदेश धुडकावून आंबेनळी घाटातील धबधब्यावर सुरू आहे युवकांची हुल्लडबाजी. महाबळेश्वरमधून चोरीला गेलेल्या 6 दुचाक्या हस्तगत. वाई पोलिसांची मोठी कारवाई. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. कोयनेत आढळला दुर्मिण पट्टेळी पोळा जातीचा विषारी साप. कोरेगाव एसटी आगारामध्ये बसचा तुटवडा. कोरेगाव वाटा स्टेशन मार्गावरील 1 शटल बस बंद. प्रवाशांसह कामगार वर्गाची गैरसोय. महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी बोंडरावाडी व गोरेघर या 3 गावाच्या सीमेवरील कोटेश्वर मंदिराचा वनविभाग करणार जीर्णोद्धार. वाई तालुक्यातील कवठे येथे ढगफुटी सदृश पाऊस. कवठे गावातील घरात शिरले पाणी. खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे जोरदार पाऊस होऊन कडवळ पिकाचे झाले नुकसान. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते रोलरचे करण्यात आले पूजन. जावली तालुक्यातील मेढा येथे पडलेल्या ढगफुटी सदृश पावसाने दुकानात पाणी शिरून दुकानदारांचे साहित्याचे नुकसान. पाटण तालुक्यातील पेठ शिवापूर येथे ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. जावली तालुक्यातील करदोशी गावात ढगफुटी सदृश पावसाने गावाची पाण्याची विहीर आणि शेती गेली वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान. खंडाळा पोलिसांनी संशयित दोघांना अटक करून 2 घरफड्याची चोरी उघडकीस आणली. खंडाळा पोलिसांनी दिली माहिती. पाटण तालुक्यातील येराड येथे सर्पदंशाने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलतर्फे सातारा शहरातील पोई नाका ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत प्रभात फेरीचे आयोजन. सातारा शहरातील बुधवार नाक्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य व मुद्देमाल जप्त. गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिराचे सातारा शहरातील आधार हॉस्पिटलमध्ये श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. वनपरिक्षेत्र वन्यजीवन बामणोलीमध्ये व्याघ्र दिनानिमित्त व्याघ्र दिंडी व रॅलीचे आयोजन. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावं. आमदार शिवेंद्रजी भोसले यांचे पाटेश्वर नगर येथे प्रतिपादन. विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप. बॉम्बे रेस्टॉरंट येथून MIDCकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली चाळण. नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना करावी लागत आहे तारेवरची कसरत. प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते सातारा शहरातील प्रभाग क्रमांक 10 ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ. सातारा जिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 30 कोटीचा प्रस्ताव जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सादर. खासदार उदयनराजे भोसलेंनी 5 वर्षात नगरपालिकेत कोणतीही विकास कामे केली नाहीत. आमदार शिवेंद्रजी भोसले यांचा खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आरोप. सातारा शहरातील पोई नाक्यावरील धोकादायक झाडाच्या फांद्या छाटल्या.
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 38 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर यूट्यूबच्या थँक्स बटनचा अवश्य वापर करा.